गुड इवनिंग, गुड इवनिंग मित्रांनो, कसे आहात? चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्मेशन द्या, म्हणजे आपल्याला हे आजचं आपलं लेक्चर सुरू करता येईल. गुड इवनिंग. चलो, गुड इवनिंग सर, ऑल क्लिअर, व्हेरी गुड. चलो सो गाईज, सगळं काही क्लिअर आहे तर असिस्टंट लोको पायलट ह्याच्यासाठीच लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला असिस्टंट लोको पायलट साठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे आपली, ज्याच्यामध्ये सीबीटी 1 साठी फक्त 999 रुपये फी आहे. ती लवकरात लवकर तुम्ही परचेस करू शकतात. ह्याचे फीचर पीडीएफ नोट्स, फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज, एमसीक्यू सेशन, अनलिमिटेड व्ह्यू असणार आहेत. तसंच असिस्टंट लोको पायलट साठी आपण सीबीटी 1+2 ह्याची फी फक्त 1999 रुपये ठेवलेली आहे. हा सुद्धा कोर्स तुम्ही लवकरात लवकर परचेस करू शकतात, कारण ही ऑफर लवकरच संपू शकते. त्यामुळे मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण रिझनिंगचा एएलपीचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितला होता. आज आपल्याला क्वांटचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायचा आहे, जो शिफ्ट 2 आला होता. कधी आला होता? शिफ्ट 2. त्यामुळं आता मॅथ्स, बऱ्याच जणांना मॅथ्सची भीती असते, काही जणांना मॅथ्स इंटरेस्टिंग वाटतो, सो आपण त्याला टॅकल करूयात. कसं करायचं, काय करायचं बघूयात. हा पहिला प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर, ह्याचा अचूक आन्सर काय असणार सांगायचं. चला तो गाइस लेट्स स्टार्ट. हा बघा, वेळ देऊ सॉल्व्ह करायला का मी सांगू बोला बरं? सॉल्व्ह करायला वेळ देऊ का मी सांगू, काय वाटत तुम्हाला? बोला. ठीक आहे, लक्ष द्या. 2 पाईप्स व्हेन वर्किंग ऍट अ टाइम कॅन फिल अ सिस्टर्न इन अ 3 हार्स अँड 4 सार रिस्पेक्टिव्हली. आता ए नावाचा पहिला पाईप आहे असं गृहीत धरूया, हा 3 तासात भरतोय. भरतोय म्हणल्यावर +3 केलं. बी नावाचा जो टाईप आहे तो 4 तासात भरतोय हे असं केलं. व्हाईल द थर्ड पाईप कॅन ड्रेन द सिस्टर्न एम्प्टी इन 8 आवर्स. मग तिसरा जो पाईप आहे सी नावाचा, तो 8 तासात रिकामा करतोय. मग 3, 4, 8 हे त्यांना तास लागणार आहे. मग ह्यांचा एलसीएम आपण घेऊया. ओके, 7 कल्पनाताई 7, तर ह्यांचा एलसीएम 8 पाण्यात बघा, 8 × 16 3 भाग जात नाही, 8 × 3 = 24 3, 4, 8 सगळ्यांनी भाग जातं. मग ह्यांचा एलसीएम जो 24 आहे हे टोटल वर्क आलं. मग 24 लिटरचं एकूण काम आहे असं गृहीत धरूया. ए हा 3 24 लिटर पाणी भरतो, तर 24/3 जर केलं आपण तर तो 8 लिटर पाणी भरल तासाला. बी हा 4 24 लिटर पाणी भरतो, तर तो 6 लिटर पाणी भरतो म्हणून प्लस केलं. सी हा 8 24 लिटर पाणी एम्प्टी करणार म्हणल्यावर आम्हाला इथं 8 × 24 म्हणल्यावर तो 3 लिटर पाणी कमी करणार आहे असा अर्थ काढता येईल. यस, ठीक आहे. आता ह्या तिघांना जर आपण सोबत कामाला लावलं तर 8 + 6 = 8 × 6 = 14 आणि हे +3 जर केलं तर 11 होतं. मग 11 लिटर हे करणार आहेत असा त्याचा आपण अर्थ काढूयात. यस, 3 hours and 4 hours रिस्पेक्टिवली ऑल द 3 pipes were ओपन टुगेदर वेन द सिस्टम वॉज 112 होल. ओके ओके ओके, 8 × 24 = 6 × 24 and 8 × 3. यस यस, तर आता 112 फुल आहे. 112 फुल आहे म्हणल्यावर त्याला आपण कसं करणार? 24 पैकी 112 फुल आहे म्हणल्यावर 2 लिटरची आपल्याला इथं गरज असणार आहे. यस, हाऊ लॉंग इट टेक फॉर टू कम्प्लीट फुल. मग आता तो फुल भरण्यासाठी कितीची गरज असणार आहे? तर 2 यस यस, आपण इथं आन्सर काय देणार? 2 तास. ओके, कॅन फिल अ सिस्टर्न 3 hours, 4 hours रिस्पेक्टिव्हली. यस, हा चलो, सो इथं 2 आपला असा आन्सर येणार. ठीक
ये दोन कशावरना काढलं मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. ऑलरेडी ऑल द थ्री ओपन टुगेदर व्हेन द सिस्टम वॉज 1/12 फुल. आता 1/12 फुल आहे मग 24 पैकी 2 हा फुल आहे, 24 पैकी 2 हा भरलेला आहे तर 22 उरला ना. आता हे 22 लिटर भरण्यासाठी 11 लिटर पर हार नुसार, 22 लिटर भरण्यासाठी 11 लिटर पर हार नुसार 2 तास लागतील, म्हणून मी हे 2 लिहिलंय, बस बाकी काही नाही. ओके चल, सो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन हा त्याचं उत्तर देऊ शकतो आपण. रेशो प्रपोर्शनचा प्रश्न आहे, साधा सरळ अतिशय सोपा असा प्रश्न आहे. चला भेटायचं, चला विशाल अटॅक. चलो क्वेश्चन मराठीमध्ये संध्याकाळी 9 वाजता असणार आहे. आता सध्या इंग्लिश मध्ये हे ALP चं लेक्चर आहे. ओके चला लक्ष द्या कसं असणार काय असणार बघूया. देअर आर सॅपलिंग ऑफ अ 361 मँगो ट्रीज अँड नेम ट्री इन अ गार्डन. ठीक आहे, रेशियो ऑफ अ नंबर ऑफ अ मँगो ट्री टू दॅट ऑफ नेम ट्रीज सॅपलिंग इज 8:11. ठीक आहे, मँगो टू नीम ह्याचा रेशियो काय आहे, 8:11 आहे. मग 8 आणि 11 दोघांची बेरीज 19 युनिट आहे. 19 युनिट इज इक्वल टू 361 म्हणतात. 19 × 19 केल्यावर 361 येतं. देन हाऊ मेनी नीम ट्रीज सॅपलिंग आर इन अ गार्डन, मग नीम ट्रीज किती आहे. तर 1 युनिट म्हणजे 19 असं करावं लागणार, तर 11 युनिट म्हणजे 19 × 11 209 असणार. मग आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी फॉर बॉम्बे 209. साहिल कांबळे विश्वजित शिंदे दोघांनीही इथं करेक्ट आन्सर दिलेलं आहे. प्राऊड ऑफ यू गाईज, प्राऊड ऑफ यू, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, इजी वन, इजी वन अटॅक. चलो अटॅक करना है अब आपको. चला क्वेश्चन नंबर 4, बघा हा काल 26 जानेवारी मुळे ऑफ होतो. ठीक आहे, 3x² + ax² + ax + 4 इज इक्वल टू 0, परफेक्टली डिव्हिजिबल बाय x/5. x/5 ने डिवाइड होत म्हणल्यावर x ची किंमत ही 5 असणार. देन व्हॅल्यू ऑफ a इज, a ची किंमत काय, मग x ची किंमत 5 इथं ठेवा. 3 × 5² = 25 + a × 5 = 4 = 0. 25 × 3 = 75 + 4 = 79. a5 + 79 = 0. So a5 = -79. Now a = -79/5. So answer काय येतं बघा. चला आता तुम्ही सॉल्व जर केलं तर 16.85 येतं, मग 16 पेक्षा थोडस कमी असणार, मग 15.8 मायनस मध्ये असणार. तो ए ची जी किंमत आहे ती 15.8. ऑप्शन बी इज राईट ऑप्शन.
ऑप्शन बी इज द राइट ऑप्शन. हाँ रवि वेरी गुड, ऑप्शन बी इज द राइट ऑप्शन. ओके 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 चलो गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. ओके प्रश्न सोपा आहे, फक्त तुम्हाला दिसतोय का आधी मला हे क्लिअर सांग. माझ्या मते दिसत असल, जर दिसत नसेल तर मी इथं नंबरिंग लिहू शकतो त्यांची. हा हा जो आहे ह्याला आपण 21 आहे, हा 27 आहे, हा 15 आहे, हा 22 आहे, हा पण 15 आहे, हा 25 आहे, हा 20 आहे, हा 35 आहे. सो एवढी इन्फॉर्मेशन इनफ आहे हा प्रश्न सॉल्व्ह करायला असं मला वाटतं. चला चलो हाँ आपण बघूया. द गिवन डेटा शोज द रजिस्ट्रेशन ऑफ अ बाइक्स अँड अ टोटल व्हेकल्स फॉर अ सिक्स मंथ्स इन अ 2017 इन अ सिटी एक्स. ठीक आहे, नोट इन द चार्ट द फर्स्ट नंबर रिप्रेझेंट्स बाइक्स अँड द सेकंड नंबर रिप्रेझेंट टोटल व्हेकल्स. बाइक्स टोटल व्हेकल्स. ओके बेस्ड ऑन द गिवन डेटा फ्रॉम जनवरी टू एप्रिल 2017 द इन्क्रीज इन द रजिस्ट्रेशन ऑफ अ व्हेकल अदर दॅन बाइक्स इज अ. ओके आता जानेवारी पासून एप्रिल पर्यंत, हे जानेवारी आहे हे एप्रिल आहे, मग इथून इथपर्यंत इन्क्रीज इन अ रजिस्ट्रेशन ऑफ व्हेकल अदर दॅन बाईक. आता अदर दॅन बाईक मध्ये व्हेकलचं इन्क्रीज किती झालेलं आहे, तर इथं जर बघितलं बाईक ह्या 21 आहे, व्हेकल 27 आहे, म्हणल्यावर हे 6 वाढलंय जानेवारीमध्ये. जानेवारीमध्ये 6 वाढलंय. आणि तेच एप्रिलचा जर विचार केला, बाईक्स आहेत 20 आणि व्हेकल आहे 35, म्हणल्यावर 20 आणि 35 चा गॅप जो आहे तो 15 आहे, तर 6-15 पर्यंत गेलेलं आहे, म्हणल्यावर ते कितीनं वाढलं, 15 आणि 6 डिफरन्स 9 येतो. आणि हे जे सगळं काही आहे हे थाउजंड्स मध्ये आहे असं त्यांनी इथं आपल्याला मेन्शन केलंय. सो व्हेकल्स आण इन अ थाउजंड, सो ह्यांचा डिफरन्स 9 आहे, तर याला मी 9000 म्हणणार आणि करेक्ट आन्सर ए फॉर आग्रा लिहिणार. ऋषिकेश यू ॲब्सोल्युटली राईट, प्राऊड ऑफ यू. विश्वजित रॉक्स. सो करेक्ट आन्सर इथं येणार 9000. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन, इजी आहे आलाच पाहिजे. चलो कॅल्क्युलेशन फक्त इथं व्यवस्थित करावे लागतील, प्रश्न जमण्यासारखा आहे बिडा. चलो 145 साहिल थोडंसं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. द मीन हाईट ऑफ अ 25 बॉईज इन अ क्लास इज द 150 अँड द मीन हाईट ऑफ अ 35 गर्ल्स इन अ क्लास इज 145. द कंबाइंड मीन हाईट ऑफ अ 60 स्टुडंट इन अ क्लास इज. सो मीन हाईट म्हणल्यावर यांची ॲव्हरेज हाईट आपल्याला काढायची आहे. ॲव्हरेज हाईटसाठी 25 बॉईजची जी ॲव्हरेज हाईट आहे ती 150 आहे, प्लस 35 गर्ल्सची जी ॲव्हरेज हाईट आहे ती 145 आहे, आणि टोटल 60 स्टुडंट्स आहे. ह्याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. शून्यासाठी हा शून्य घेऊ, 15 × 5 = 75 चला आले, 7 × 15 = 30 आणि 7 = 37 प्लस 35 × 5 केलं तर 175 = 17 35 × 4 = 140 आणि 17 = 57 = 15 35 × 35 = 15 50
आता ह्यांची जरी बेरीज केली 5 आणि 0 5, 7 आणि 5 12, बॅलन्स 1 1 आणि 6 7 8 3 आणि 5 8, 88/25/60 करावं लागणार. येस, आता त्याला आपल्याला इथनं पुढं सॉल्व करायचा. मग 60 1 60 करावं लागेल, 28 होत आहेत, 28 पुढं 2 आहे, 282 होत आहे. मग 282 जर म्हणलं तर 60 × 4 240, 42 होतात. 42 जरी म्हणलं, 42 पुढं 5 आहे तर 425 येतात. मग 60 × 7 केलं तर 420 येतात. 425 म्हणणं आता 5 उरत आहे. 5 काही भाग जात नाही म्हणल्यावर 147 काहीतरी उत्तर येईल. मग 147 हे अप्रॉक्सिमेटली आपण इथं आन्सर दिलं पाहिजे. अप्रॉक्सिमेटली जे की विश्वजित ऋषिकेश या दोघांनीही ए ऑप्शन बरोबर सांगितलंय. ओके, सो करेक्ट आन्सर 147. ओके, कळालं का? बोला. चलो त्यानंतर पुढं रेशिओ प्रपोर्शन सोपा प्रश्न आहे. मिक्सर म्हणताय तर मिक्सर ऍलिगेशन, ठीक आहे. मिक्सरचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न असेल, भिडा अटॅक करा. चलो गाईज, अटॅक अटॅक अटॅक. ऑप्शन सी विश्वजित म्हणतात. व्हेरी गुड ब्रदर, प्राऊड ऑफ यू विश्वजित. तुमची स्पीड खरंच चांगली आहे, कौतुकास्पद. ठीक आहे, 2/3 ऑफ अ मिल्क वॉटर रेशियो, मिल्क वॉटर मिक्सर वॉज अ मिल्क. ओके, मग 2/3 मध्ये हे टोटल आहे, आउट ऑफ 3 2 इज मिल्क, हे असं त्यांचं म्हणणं आहे. मग 2 हे मिल्क आहे तर वॉटर हे उरलेलं असणार आहे, म्हणजे वॉटर हे 1 असणार. येस, देअर वॉज अ 21 लिटर ऑफ अ मिक्सचर. सो 2 आणि 1 म्हणजे 3, 3 युनिट म्हणजे 21 लिटर. सो 3 × 7 = 21. सो 1 × 7 करावं लागेल, इथं 7 येणार. 2 × 7 करावं लागेल, इथं 14 येणार. येस, मिल्क 14 आणि वॉटर 7 असणार, दोघांची ऍडिशन 21. इफ अ 4 लिटर ऑफ अ वॉटर इज ॲडेड, 4 लिटर ऑफ वॉटर इज ॲडेड. सो वॉटर हे 7 होतं, आता 4 ॲड झालेलं आहे, हरकत नाही. मग 4 ॲड झालं, परसेंटेज ऑफ अ मिल्क इन अ न्यू मिक्सचर इज, न्यू मिक्सचर. आता न्यू मिक्सचर हे 14 आणि 7 21, 21 आणि 4 25 आहे. न्यू मिक्सचर 25 आहे. 25 पैकी त्यांना विचारलेलं आहे मिल्कचा रेशिओ. मिल्कचा रेशिओ हा 14 आहे, मग 25 पैकी 14 म्हणजे किती टक्के असं म्हणणं आहे. 25 × 100, 14 × 56. सो करेक्ट आन्सर 56. करेक्ट आन्सर येतं 56. व्हेरी गुड, व्हेरी गुड विश्वजित, प्राऊड ऑफ यू, खरंच खूप छान. करेक्ट आन्सर आहे 56, आकाश जाधव. ओ माय गॉड, चलो आकाश जाधव यांनी पण सी आन्सर दिले, व्हेरी गुड. हा प्रश्न दिसतोय का तुम्हाला? दिसावा म्हणून मी थोडस इथं याला असं करू शकतो. 28 23, सेक्शन ए सेक्शन बी, 14 12 6 17 54 55. हा चलो, इथं काय म्हणणं आहे त्यांचं, ठीक आहे. प्रश्न आता ओव्हरऑल तुम्हाला लक्षात आला पाहिजे की फॉलोइंग टेबल गिव्ह्स डिटेल्स ऑफ अ नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास 10 सेक्शन ए अँड बी, हू हॅड टेकन मिड टर्म फायनल एक्झाम, द परसेंटेज ऑफ अ स्टुडंट्स इन अ सेक्शन ए इज. आता सेक्शन ए मध्ये किती परसेंटेज स्टुडंट आहे असं म्हणणं आहे. हे ए मधले स्टुडंट आहेत, हे बी मधले स्टुडंट आहे. आता टोटल स्टुडंट सोबत कम्पेरिंग जर केलं तर सेक्शन ए मध्ये किती स्टुडंट आहे सांगायचं. चलो सेक्शन ए मध्ये किती स्टुडंट आहे सांगायचं.
बघा आपल्याला ए आणि बी ह्या दोन्ही सेक्शनची इथं एडिशन करावी लागेल. आता एडिशन जर केलं तर 28 आणि 23 51 आणि 14 65 आणि 12 77 77 आणि 6 आणि 17 23 असतात 77 आणि 23 100 100 आणि 55 155 मध्ये जर 64 टाकले तर 219 येतील. मग टोटल 219 स्टुडंट्स आहेत. टोटल 219 स्टुडंट्स आउट ऑफ 219 ए मध्ये किती आहेत 28 आणि 14 42 42 आणि 6 48 48 आणि 64 जर केलं तर 52 आणि 12 मग 112 येईल. तो 112 मग 219 पैकी 112 एक क्लासचे आहे तर हे किती पर्सेंट होईल ह्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकतात 51.1% हे तुमचं आन्सर येईल. ओके चला 51.1% नाही त्यानं पर्सेंट मध्ये विचारलंय त्यानं पर्सेंटेज मध्ये विचारलंय म्हणून मला इथं पर्सेंटेज काढावं लागलं. ओके ऋषिकेश तो 112 नाही लिहिताना डायरेक्ट 51.1% चलो हे ऑप्शन मी तुम्हाला लिहून देतो व्यवस्थित. ऑप्शन फर्स्ट क्यूब रूट मध्ये 64 सेकंड स्क्वेअर रूट मध्ये 8 ऑप्शन थर्ड क्यूब रूट मध्ये 8 ऑप्शन डी स्क्वेअर रूट मध्ये 8. आकाश जाधव डी म्हणतायत पण आकाश जाधव मला नाही वाटत इथं आन्सर डी असेल कारण त्याचं म्हणणं आहे की नॉट रॅशनल म्हणताय. सो बी केअरफुल. वैभव पाटील बॉम्बे म्हणतात व्हेरी गुड. विश्वजित शिंदे बॉम्बे म्हणतात व्हेरी गुड. लक्ष द्या कसं आहे इथं क्यूब रूट मध्ये 64 म्हणल्यावर आम्हाला एवढं माहिती आहे 4 गुणिले 4 गुणिले 4 जर केलं तर 64 येतात जे की यानं क्यूब रूट मध्ये आणलंय. सो 4 क्यूब असतो 64 त्यामुळे हे कम्प्लीट येणार. 8 साठी पण 2 गुणिले 2 गुणिले 2 केलं तर 8 येतं आणि हे 2-3 वेळा आले जे की क्यूब रूट आहे. हा स्क्वेअर रूट मध्ये 64 म्हणजे 8 × 8 = 64 आहे जे की हा स्क्वेअर रूट आहे. पण ह्या बॉम्बेसाठी आपलं कन्फर्म फिक्स असा आन्सर येत नाही त्याच्यामुळे आम्हाला इथं बॉम्बे नॉट रॅशनल आहे हे लक्षात आलं पाहिजे. बॉम्बे शुभम कुंभार व्हेरी गुड. तुषार साहेब रे तुझ्याकडून असा अपेक्षा नाही रे बाबा. चला पुढं चलो 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 अटॅक. क्वेश्चन नंबर 10 अटॅक आहे अटॅक. बोला ह्याचा आन्सर काय. तसं जो स्मार्ट असतो ना तो ह्या प्रश्नाचा आन्सर तोंडी सुद्धा काढू शकतो. जो स्मार्ट आहे तो सम ऑफ मनी वॉज इन्व्हेस्टेड ॲट अ रेट ऑफ 7.5% सिम्पल इंटरेस्ट पर एनम फॉर अ 4 years. इफ द इन्व्हेस्टमेंट वॉज अ 4 or 5 years द इंटरेस्ट अर्न वुड हॅव बीन 375 मोर. आता 3 वर्षांचा जो खेळ आहे तो जर 4 वर्षांचा खेळ जर 5 वर्षांसाठी झाला म्हणजे 1 वर्षानं जर वाढला तर इंटरेस्ट तुम्हाला 375 रुपये जास्त येणार. मग 375 हे कोणत्या संख्येचे 7.5% आहे हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे. कोणत्या संख्येचे 7.5% आहे तर 4500 7.5% 375 येत नाही. 5000 7.5% जर करायचं म्हणलं तर 5000 7.5% म्हणजे 375 असतात. यस सर हे असं कसं काढलं तुम्ही कारण की 5000 डबल जर आपण केलं
तर 10,000 होतात. आता 10,000 7.5% म्हणजे 750 आपण असं तरी म्हणलं तर 5,000 7.5% 750 निम्म 375 म्हणून मी तोंडी तोंडी सुद्धा 5,000 हे आन्सर इथं लिहू शकतो. ही झाली मेंटॉस अप्रोच. आता ह्याला जर आपण फॉर्म्युल्यानुसार विचार केला सिम्पल इंटरेस्ट पी आर टी अपॉन 100 सो सिम्पल इंटरेस्ट त्यानं म्हणलंय 375 मिळतात. प्रिन्सिपल किती आहे तर प्रिन्सिपलच आपल्याला काढायची आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 7.5 आहे. 4 वर्षाचं 5 वर्षासाठी दिलं म्हणल्यावर वेळ हा 1 वर्षांचा आहे अपॉन 100 सो 375 हे 100 इकडे येणार आणि हे 7.5 अपॉन मध्ये येणार इज इक्वल टू पी. मग ह्याला तुम्हाला सॉल्व करावं लागणार तर ह्याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला 5,000 हेच आन्सर मिळणार टंकेकी चोटपे. म्हणून आन्सर बी फॉर बॉम्बे इज द राईट ऑप्शन. करेक्ट आन्सर इज बी फॉर बॉम्बे. गॉट इट? अरे यस नो पुढ. हा चलो चला. चौथा जाधव पाटील ताई यस म्हणतात. व्हेरी गुड ताई. चलो चला ताई आन्सर सांगा पुढच्या प्रश्नाचं. चलो बघायच आन्सर. थोडस इथं बघा. सरफेस एरिया ऑफ 3 फेसेस ऑफ क्यूबॉइड शेअरिंग अ व्हर्टेक्स आर 20 मीटर स्क्वेअर 32 मीटर स्क्वेअर अँड 40 मीटर स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूबॉइड? सो क्यूबॉइडचा आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे. तर इथं एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे की हे 20 आहे गुणिले 32 करा गुणिले 40 करा आणि ह्यांना आपण जर स्क्वेअर रूट मध्ये जर घेतलं तर आपल्याला डायरेक्ट व्हॉल्यूम ऑफ अ क्यूबॉइड मिळेल. सो 0 0 साठी आपण हे 00 लिहूयात. 32 × 4 जर केलं तर 128 येईल. 128 × 2 केलं तर 156 येतं. त्याला जर आपण स्क्वेअर रूट मधनं बाहेर जर काढायचं ठरवलं तर 256 बाहेर येताना 16 होतील आणि हे 00 बाहेर होताना 0 येईल. त्यामुळं 160 इज अ करेक्ट आन्सर. त्यामुळं 160 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ही डायरेक्ट मेंटॉस जिंदगी आहे. नाहीतर ह्याच्यासाठी एक्सप्लेनेशन इथून चालू केलं तर इथं येऊन संपल. ओके ही डायरेक्ट मेंटॉस जिंदगी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिड्युसिबल फ्रॅक्शन? मग इथं 105 12 41 17 49 26 मग कोणता असणार आहे रिड्युसिबल फ्रॅक्शन सांगा. चारही ऑप्शन लिहून दिले कदाचित दिसत नसतील तर कामात येईल म्हणून. ओके चलो गाईज बोला मग. आणि काय ना आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ही लाईव्ह आणायला चला. त्यांचाही फायदा होऊ द्या ना रे. चलो हा ए आग्रा व्हेरी गुड. सायली ताई काळजी घ्या असं तिकडे जाऊ नका देऊ. पहिली गोष्ट इथं जर आपण बघितलं ह्या दोन्ही संख्येला कोणत्याही कॉमन संख्येनं भाग जात नाही त्यामुळे हा रेडियस होणार नाही. 41 तर प्राईम नंबर असतो हा रेडियस होणार नाही. 79 हा सुद्धा प्राईम नंबर आहे रेडियस होणार नाही. मग 105 जर आपण 7 भाग दिला तर इथं येतं 15. ह्याला 7 भाग दिला इथं येतं 16. म्हणजे हा रेडियस झाला 15/16 झाला. सो ऑप्शन फर्स्ट इज द राईट ऑप्शन. ऑप्शन फर्स्ट इज द राईट ऑप्शन येस. ओके साधा सरळ 65 प्रश्न होता. एएलपी मध्ये जरी 20 प्रश्न क्वांटचे असले तर 15 प्रश्न आपल्या रेंजमध्येच असतात.
फक्त आपण काय करतो, मनाची भीती करून घेतो, यावर 5 प्रश्न लय आवड आले. अरे 15 जे बरोबर आले आहेत ना, सोपे आले आहेत ना, त्यांना आपल्या रेंज मधनं जाऊ नको देऊ ना बाहेर. येस, जे हक्काचे आहेत. आता हा काय प्रश्न असतो का बे, 5 डबा आले. चला, हा हा आहे ना स्क्वेअर आहे बरं का, हा जो आहे हा स्क्वेअर आहे. चलो अटॅक. रिडेली, हा व्हेरी गुड. बघा काय असतं, एबीसी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू झिरो, देन ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब होल स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट. सो आम्हाला ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर एवढं माहिती आहे की ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू 3ABC. 3ABC माहिती आम्हाला, ह्याचा स्क्वेअर करायचा आहे. आपण पण ह्याचा स्क्वेअर करूया, 3 स्क्वेअर, ए चा स्क्वेअर, बी चा स्क्वेअर, सी चा स्क्वेअर. 3 9, देन ए स्क्वेअर बी स्क्वेअर स्क्वेअर असं येतं. मग 9 ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर हे इथं ऑप्शन डी फॉर दिल्ली इज द राईट ऑप्शन. वैभव पाटील रॉक्स, प्राऊड ऑफ यू ब्रदर, प्राऊड ऑफ यू. हा ओके, चलो इथं आहे ना मायनसचा साईन पाहिजे. ठीक आहे, हे इथं मायनसचा एक साईन द्या. अजून -96 म्हणजे कसं आहे, 1/4 इन ब्रॅकेट -45 -96 अपॉन हे असं त्यांनी दिलं. ओके, तो आता हा प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करा बेटा. ए बेटा, हा बघा बॉडमास लावायचा आहे, साधा सरळ सोपा प्रश्न आहे. बॉडमास लावायचा आहे, काय लावायचं आहे, बॉडमास. येस, बॉडमास लावत असताना आम्हाला एक गोष्ट कळते. बॉडमास सगळ्यात पहिले ऑफ येतो, ऑफ तर इथं दिसत नाही. ब्रॅकेट, सगळ्यात पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. मग हा ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना ब्रॅकेट मध्ये पण ऑफ दिसत नाही, मग डिव्हिजन आधी करायचं. ब्रॅकेट मध्ये डिव्हिजन आधी करत असताना हे इथं डिव्हिजन आले, मग मायनस मायनस प्लस होऊन जाणार. मग 96 डिवायडेड बाय 32 जर केलं तर 3 येणार आहे. काय येणार आहे, 3. सो 1/-1/4 ब्रॅकेट मध्ये -45 हे मायनस असंच आणि पुढं 3 येणार आहे. मग ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर -1/4 ब्रॅकेट मध्ये -45 -3 -48 येतं. मग हा जो मायनस इंटू मायनस जो असतो तो प्लस होऊन जातो. 48/4 जर केलं तर 12 हे आपलं करेक्ट आन्सर असणार. 12 जे की +12 पाहिजे, +12 म्हणजे ऑप्शन डी फॉर दिल्ली. ऑप्शन डी फॉर दिल्ली इज राईट ऑप्शन. काहीच नाही, बॉडमास लावायचं होतं आपल्याला इथे. काय लावायचं होतं, बॉडमास. ओके, अरे यस नो. चलो अगला सवाल. हा प्रश्न चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे बेटा. यस सर, यस, ओके सर. चला देवानंद हा प्रश्न सॉल्व्ह करा, क्वेश्चन नंबर 16. चलो देव बाबू,
चलो 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 अटैक गाइस अटैक प्रथमेश काय तो बड़ा आंसर बोल सिक्सटी नहीं रे सिक्सटी मला नाही वाटत कारण मी थोडं वेगळ्या पद्धतीने केलं मला थोडं वेगळं वाटतंय आन्सर देवानंद मला थोडंसं वेगळं वाटतंय आन्सर ट्राय कर एकदा बघा मे आय एक्सप्लेन बघा कसं असतं थ्री फिफ्थ ऑफ माय करंट एज इज अ सेम ऍज अ फाईव्ह सिक्स ऑफ दॅट ऑफ वन ऑफ माय कझिन मग थ्री फिफ्थ ऑफ एक्स इज इक्वल टू फाईव्ह सिक्स ऑफ अ कझिन मग फाईव्ह सिक्स ऑफ अ कझिन कझिन आपण वाय पकडूया ह्याला थ्री एक्स अपॉन हा ह्याला काय करू थ्री एक्स अपॉन फाईव्ह चा अर्थ आहे त्याचा फाईव्ह वाय अपॉन सिक्स आहे हा सहा जर इकडे आणला सिक्स इंटू थ्री एटीन x is equal to 5 into 5, 25 y. असा याचा अर्थ आहे याचा असा अर्थ आहे पण त्यांचं काय म्हणणं आहे आता की माय एज 10 इयर्स ॲगो 10 इयर ॲगो म्हणताय मग त्याचं एज आपण असंही x जर पकडलंय एक्सच पकडलंय मग 10 वर्षाआधी तो x मायनस 10 असेल इज इक्वल टू एज 4 इयर हेन्स कझिनचं एज 4 इयर हेन्स म्हणल्यावर हे असं येणार येस कसं येणार हे असं येणार मग आता ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं आपल्याला काय काढायचं माय करंट एज म्हणजे आपल्याला एक्सचं करंट एज काढायचं आहे सो एक्सचं करंट एज काढायचं म्हणल्यानंतर एक्सची किंमत आपल्याला काढायची तर हा मायनस 10 जो आहे तो आपण तिकडे जाऊ देऊयात किंवा वायची किंमत आपण काढूया हा वजा 4 इकडे जर आला तर वाय इथं ठेवलं तर एक्सची किंमत येऊन जाईल मग वायची जी किंमत आहे ती हा प्लस 4 इकडून वजा 4 होईल एक्स मायनस 14 येणार एक्स मायनस 14 येणार मग ही किंमत जर मी इथं ठेवली तर चालण्यासारखं आहे मग 18x इज इक्वल टू 25 इन ब्रॅकेट एक्स मायनस 14 मग 25x मायनस 25 इंटू 400 आणि इथं हे असं 25 इंटू 14 350 आणि इथं 18x आहे मग हा 350 इकडे जाऊन प्लस 350 होईल आणि हा 18x तिकडे जाऊन मायनस होईल सो 7x इज इक्वल टू 350 होईल मग एक्सची किंमत ही 50 तोला आया क्या आया 50 तोला यस एक्सची किंमत ही 50 तोळे आहे 50 चालतंय अरे हो रे चलो यस सर यस हां हे बघा हा पहिला ऑप्शन आहे मला असं वाटतंय ह्याचं उत्तर तुम्ही थोडस डोक्यानं जर दिलं ना थोडं फास्ट येईल असं मला वाटतं डोक्यानं म्हणजे तोंडी तोंडी जर खेळले तर वैभव पाटील समजलं सर व्हेरी गुड ब्रदर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण तोंडी तोंडी देऊ शकतो ए व्हेरी गुड व्हेरी गुड ऋषिकेश कसं काय ए सांगतो तुमच्याकडे 750 रुपये आणि हे 750 रुपये 3 महिन्यात तुम्हाला 18 रुपये व्याज देतात तर सिंपल इंटरेस्ट पर ॲनम किती असणार आहे असं त्यांचं म्हणायचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट तर 750 वर 3 महिन्यात 18 रुपये तर 12 महिन्यांमध्ये आता 3 महिने 18 रुपये तर 12 महिन्यात 3 चौक 12 महिने होतात मग 18 चौक 72 रुपये 72 रुपये कितीवर मिळणार 750 वर मग 750 10% 75 आहे 75% थोडंसं कमी म्हणल्यावर 10% थोडंसं कमी 10% थोडंसं कमी एकच ऑप्शन आहे मी इथं डायरेक्ट ए फॉर आग्रा आन्सर लिहिलं पाहिजे असं माझं गणिताचं लॉजिक म्हणतं असं माझं गणिताचं लॉजिक म्हणतं तर बघा एस आय इज इक्वल टू पी आर टी अपॉन 100 आता फॉर्म्युल्यानुसार प्रिन्सिपल आहे 750 रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर माहीत नाही ठीक आहे रेट ऑफ इंटरेस्टच काढायचं आहे
समजा आपण ह्याला खेळायचं असतं तुम्ही, बरं ठीक आहे जसं दिलंय तसंच खेळूयात. टाइम हा 3 महिने आहे म्हणल्यावर वर्षांमध्ये 3 छेद 12 करावं लागेल आणि इथं 100, आणि जो सिम्पल इंटरेस्ट जो मिळतोय तो 18 मिळतोय. ओके, मग इथं 3 × 3 = 12, हा 4 इकडे येईल तर 72 होईल. मग 72 बरोबर 750 R/100, 50 भाग दिला इथं येतं 2, 50 जर भाग दिला तर इथं येतं 15, 2 जर इथं भाग दिला तर इथं येतं 36. मग ह्याला अशा पद्धतीनं आपण इथं सॉल्व जर केलं तर मळमळ झाली का, 50 जर म्हणलं तर 15, हा इथं 2 आहे ना, 144 येईल इथं, 72 जे होतं तर हे 2 इकडे जर गेले तर हे 144 होईल. मग 144 छेद 15 जर केलं तर आर मिळेल, म्हणजे 9.6% हे रेट ऑफ इंटरेस्ट असणार. मला म्हणायचं काय, जर तुम्ही हे असं लिहून काढत बसले ना सगळ्या जगाचं सॉल्व होईल. त्याच्यापेक्षा गणिताचं लॉजिक लावून आपण फास्ट आन्सर काढू शकतो हे तुम्हाला फील झालं पाहिजे. पुढं हा चलो, द टू साइड्स होल्डिंग द राईट अँगल इन अ राईट अँगल ट्रायंगल आर 3 cm 4 cm. हा 3 cm हा 4 cm ग्रहीत धरूया. द एरिया ऑफ अ सर्कम सर्कल, ओके सर्कम सर्कलचा एरिया विचारलाय. सो पायथागोरस नुसार ही बाजू 5 येणार. मग आपल्याला हे जर काढायचं म्हणलं तर हे 5 निम्म असतं, हे 2.5 असतं. हे किती असतं? 2.5. मग अशा केसमध्ये आता आपल्याला एरिया ऑफ अ सर्कम सर्कल म्हणताय तर पाय आर स्क्वेअर असतं. पाय आर स्क्वेअर म्हणल्यावर पाय हा 22/7, आर हा 2.5 × 2.5 येत आहे. मग ह्या इक्वेशनला तुम्ही सॉल्व करू शकतात, आपल्याला 6.25 हे आन्सर मिळणार. 6.25 π cm², कारण की हा तर पायला पाय असाच असणार. 2.5 × 2.5 जर आपण सॉल्व करायचं म्हणलं तर 6.25 येतं. 6.25 इथं पायला पाय आहे आणि हे सेंटीमीटर स्क्वेअर. दॅट्स इट. ओके, सो हे प्रश्नासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. आणि भरपूर स्टुडंट्स काय करतात, इथं फॉर्म्युले पाठ करत नाही, इग्नोर करतात डायरेक्ट. तर ओ थोडस कुठं प्रिंटिंग मिस्टेक वाटते, मी सांगतो ते करेक्ट करतो तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही बघा बरं काहीतरी ट्राय करा. हा प्रिंटिंग मिस्टेक कशी येतो, -261 हा -261 आहे, प्लस -380, -521, +821, -121, हा असा प्रश्न. ओके, सो वरच्या प्रश्नाला इग्नोर करून हा प्रश्न सॉल्व्ह करायचा विचार करा. चला बेटा, ए बिट्टा, व्यवस्थित सॉल्व करा. एकदम 65 साधा सरळ असा प्रश्न आहे. ओके, आलाय ELP ला. डी दिल्ली व्हेरी गुड, ऋषिकेश डी दिल्ली व्हेरी गुड, सुयोग सानप 9 लाईव्ह आहे मराठी मध्ये असेल ऑर्डर रँकिंग. चलो, तो आता इथं जर बघितलं आपण, हे जे आहे मायनस मायनस हे प्लस होऊन जाईल. मग -261 परत, आता हे जे प्लस आहे मायनस आहे, -380 असं होईल. मायनस मायनस प्लस होईल तर +521 येईल, +821 येईल, आणि मायनस मायनस प्लस होईल तर मग +121 असं असणार. आता यातनं पहिले आपण ही जर बेरीज जरी करून घेतली तरी चालण्यासारखं आहे. 1 + 1 = 2 + 3, 2 × 2 = 4 × 2 = 6 5 × 8 = 13 × 1 = 14, 1463 येतात. आता हे दोन्ही मायनस मायनस असल्यावर दोघांचीही प्लस होत असतं म्हणल्यावर 0 × 1 = 1, 6 × 8 = 14, हाताला आला 1, 1 × 2 = 3, 3 × 3 = 6. फक्त इथं मायनसच साईन द्यायचं,
मग आपण इथं मायनसचं साईन दिलं गॅस. मग ह्याला सॉल्व केलं, तीनातनं एक गेले दोन, सातनं चार गेले दोन, चौदातनं सहा गेले आठ, हा 822 हे आपलं करेक्ट आन्सर येणार. ओके चलो सचिन खाडे बाळा, रात्री 9 लेक्चर असेल ऑर्डर रँकिंगचं ह्याच युट्यूब चॅनलवर, तिथं लाईव्ह यायचं. ओके आपापल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा लाईव्ह घेऊन यायचं. चला क्वेश्चन नंबर 20, प्रश्न चांगला आहे, टाइम अँड वर्कचा प्रश्न आहे, मजा येऊन जाईल. आणि सचिन सुयोग हे ALPचे प्रश्न आहे, PYQ असिस्टंट लोको पायलटचे. ओके चलो चला रे, हा प्रश्न चांगला आहे बेडा. PSI सुदाम धांडे डी म्हणतात. आय थिंक ते मागच्याच म्हणत होते. ओके त्याचं आन्सर काय येणार मी सांगू, प्रश्न क्वालिटी प्रश्न आहे, हा प्रश्न चांगला आहे, त्याच्यासाठी प्रश्न हा चांगला आहे, लक्ष द्यायचं. हा सुबोध वेलकम, लक्ष द्या, हो सांगा. बघा चरण अँड मयूक वर्किंग टुगेदर कॅन कम्प्लीट अ टास्क इन 18 days. मग शयन आणि काय नाव आहे मयूक हे 18 एक काम पूर्ण करतात. मयूक वर्क अलोन अँड लिव्ह आफ्टर कम्प्लिटिंग 1/3. मयूकनं 1/3 काम केलं, देन शरण टेक्स ओवर अँड कम्प्लीट अ रिमेनिंग वर्क बाय हिमसेल्फ. मग शरणनं काय केलं, रिमेनिंग 1/1 म्हणजे 2/3 काम केलं, कारण 1/3 संपलंय. ऍज अ रिझल्ट द ड्यू कुड कम्प्लीट द टास्क इन 40 days. सगळं काम हे 40 कम्प्लीट होतं, तर आपण काय करूयात इथं 40 and 18 LCM घेऊयात. 40 and 18 LCM हा 360 येतो. काय येतो 360. मग आपण हे जे 360 आहे हे टोटल वर्क समजूयात, हे टोटल वर्क समजूयात. मग 360 लाडूंचं काम आहे, मग 360 1/3 लाडू एकटा मयूक संपवतो. मग 360 1/3 असतात 120 लाडू हा एकटा मयूक संपवतो. ओके आता शारण आणि मयूकला 18 लागतात, तर त्यांना 360 लाडू खायला 18 लाडू पर दिवस नुसार 20 लाडू पर डे खातात. ते त्यांची इफिशियन्सी काय, शारण आणि मयूकची 20 लाडू पर डेची इफिशियन्सी आहे. त्यात 360 वन थर्ड म्हणजे 120 लाडू मयूक खात आहे, तसंच 2/3 लाडू उरलेले म्हणजे 240 लाडू हा शारण खात आहे. ह्या दोघांना मिळून एकूण 40 लागतात. किती दिवस लागतात? 40. आता ह्यामध्ये आपल्याला हाऊ मेनी डेज वुड शारणला किती दिवस लागतात हे काढायचं आहे कम्प्लीट करण्यासाठी जॉब. तर शारणला किती दिवस लागतात, तर शारण बरोबर हा 20 M ही शारणची आपण इफिशियन्सी लिहू शकतो. शारणची इफिशियन्सी लिहिली तर 120 × S + 240 × S = 40. मग आता ह्याला जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर हे 40 आहे, यस 10 येण्यासाठी यस. ह्याला आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर यस ची किंमत 8 कळणार. ह्याला सॉल्व्ह करा तुम्ही, एस ची किंमत 8 मिळणार. व्हेरी गुड, ऋषिकेशनं आन्सर दिलंय बरं का. आता ह्याला सॉल्व्ह केल्यावर एस ची किंमत 8 कळत आहे. त्याचं म्हणणं आहे शारण हा एकटा, शारण अलोन काम किती दिवसात कम्प्लीट करल. टोटल वर्क 360 लाडूंचा आहे आणि शारणची इफिशियन्सी 8 लाडू पर डेची आहे. मग 8 लाडू पर डे नुसार 360 लाडू संपवायला 45 लागतील. किती दिवस लागतील? 45 दिवस. सो करेक्ट आन्सर बॉम्बे. करेक्ट आन्सर काय येणार? बॉम्बे. गॉट इट? यस नो, चालतंय ना बघ. चला गुड इव्हनिंग रेल्वे अड्डा उशीर केला तुम्ही. चलो बाबर सर येतो, सब कुछ इझी हुआ रे. चला तर गाईज भेटूयात. आता आपण काय करूयात, उद्याच्या लेक्चरला भेटूयात. सर्वांनी काय करायचं, जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना लिंक शेअर करायची.
ओके, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना लिंक शेअर करायची, जेणेकरून ते सुद्धा जास्तीत जास्त लाईव्ह येतील. आपलं रोज संध्याकाळी ELP TYQ चालू असणार आहे. मग चला भेटूयात आपण उद्याच्या दिवशी, आज रात्री 9 वाजता ह्याच यूट्यूब चॅनलवर. आपण सचिन खाडे, आज रात्री 9 वाजता ह्याच यूट्यूब चॅनलवर ऑर्डर बँकिंगचे मराठीमध्ये प्रश्न असणार आहेत. तुम्ही तिथं सुद्धा लाईव्ह येऊ शकतात सगळेजण. ओके, बाय बाय गाईज, लव यू ऑल. हां चला सुयोग, चलो.